हाय गाइस, वेलकम बैक टू चैनल। मैं मतीश है, आज आपको लेके आया हूँ जुन्नर तालुके के अंदर शिवनी किला दिखाने के लिए, जो कि छत्रपति शिवाजी महाराज की जन्मभूमि। को ए टू जेड इन्फॉर्मेशन मिलने लगी इस ब्लॉग में, तो बने रहे लास्ट तक। तो आज अपन जानने वाले शिवनेरी किले का कुछ इतिहास, तो चलिए शुरू करते हैं। आपको मेरे पीछे जो नजर आ रहा है, ये मेन मुख्य दरवाजा है और यहीं से अपना ट्रैक चालू होता है शिवनेरी किले का। तो चलिए कुछ इन्फॉर्मेशन लेते हैं, हमारे गाइड हमारे साथ है मिलिंद जी। सर अपने को पता नहीं, मेरा नाम मिलिंद राव है और ये शिवनेरी किले पे मैं और सर से भी गाइड काम कर रहा हूँ। अभी दो तीन से कभी हमारे इधर आए हुए, और इनको किले का पूरी जो जानकारी और जो इन्फॉर्मेशन रहेगी और डिटेल देने की हमारी जिम्मेदारी अभी है। तो अभी हम स्टार्ट करते हैं। तो अभी जो हम सामने देख रहे हैं पहला दरवाजा, जिसे महादरवाजा कहलाया जाता है। मतलब ये किले पे दो थोड़े जनरेशन यंग जनरेशन के दरवाजे कहलाए जाते हैं। मतलब ये जो यंग जनरेशन के बोले तो ये पेशवेकालीन दरवाजे अपन को देखने के मिलते हैं। इधर आपको पूरा ये मेलबुट्टी का नक्शी काम देखने के लिए मिलता है। ये आप शनिवार वाड़ा जाओगे तो वहाँ भी ऐसे ही नक्शी काम आपको देखना पड़ेगा, देखने के लिए मिलेगा। तो ये सेम उसी धरती पर यहाँ पे पिछलेकालीन दरवाजा कहलाया जाता है। अभी मतलब इस किले का थोड़ा अनुमान लगाए तो ये 12वीं या 13वीं सदी के किले का पूरा स्ट्रक्चर बनाया हुआ है। मतलब ये बहामनी या यादवकालीन, ये दोनों साम्राज्य के टाइम पे किले का पूरा बांधकाम स्थापित हुआ है, ऐसे आपको देखने के लिए मिलता है। इस किले पे गाइस आपने को पूरे 7 दरवाजे देखने को मिले। अभी उनमें से सबसे पहला दरवाजा है ये महाद्वार, ठीक है। अभी इतने दरवाजे कौन से भी किले पे अपने को देखने के नहीं मिलते। रायगढ़ गए तो भी अपने को 2 या 3 ही दरवाजे देखने के लिए मिलते, लेकिन इधर अभी पूरे 7 दरवाजे है। मतलब वो टाइम पे किले पर कितना महत्व रहता था, इससे हम जानकारी ले सकते हैं। सर सुबह से आगे आने के, थोड़े महादौर के आगे आने के बाद आपको पहला ब्रुज नजर आता है, ये मातंग ब्रुज कहलाता है। रथापन किले जा दूसरे दरवाजे पे शाह, दरवाजाचं नाव आहे गणेश दरवाजा। आता गणेश दरवाजा साहजिक नावावर नजर नाव पकडलं तर समोर आपल्याला शिल्प पाहायला मिळतात, ज्यांना द्वार शिल्प असं म्हटलं होतं। दोन्ही साईडला 2 शिल्प आहेत, सेंटरला 1 शिल्प आहे जे हत्तीचं बघण्यावस्थित आहे, गणपतींचं गगन हत्ती म्हणून त्याच्यावर नाव याचं गणेश दरवाजा असं पडलं असावं असं सांगितलं जातं। आता आर्कोलॉजिकल सर्वेनुसार पूर्वी याचं आता नाव गणेश दरवाजा आहे, पूर्वी याचं नाव होतं परवानगी दरवाजा। अर्थात म्हणजे आपण जो पहिला दरवाजा पाहिला महादरवाजा, जो पेशवेकालीन आहे म्हणजे तो नंतरच्या काळातील आहे, त्याच्या नंतरच्या काळातील असल्यामुळे सर्वात पहिला दरवाजा त्यावेळेस म्हणजे यादव किंवा बहामनी किंवा मुघल साम्राज्याच्या काळामध्ये सर्वात पहिला दरवाजा हाच असावा, आणि त्यावेळेस या ठिकाणी परवानगी घेऊनच आतमध्ये किल्ल्यामध्ये प्रवेश केला जायचा। तर हा त्यावेळेसचा सर्वात महत्वाचा दरवाजा होता। आता हा ज्या दरवाजाचं जे स्ट्रक्चर आहे संपूर्ण आपल्याला यादव ते बहामनी काळातील आपल्याला संपूर्ण पाहायला मिळतं। वरती ज्या आपल्याला बुरुज पाहायला मिळतो, या बुरुजाला ज्या मोठ्या खाणी आहेत त्यांना देवड्या असं म्हटलं जातं, आणि खाली ज्या छोट्या खाणी आहेत त्यांना जांग्या असं म्हटलं जातं। या जांग्यांचं परफेक्शन, जांग्यांचं परफेक्शन एवढं आहे म्हणजे त्या ठिकाणी शस्त्र ठेवली जातात आणि वरतून त्या ठिकाणी लक्ष ठेवलं जातं देवड्यांमधलं। तिथनं शस्त्राने जर मारा केला तर इथल्या उभ्या असलेल्या शत्रू सैन्याच्या छातीचा अचूक वेध त्या जांग्यांमधनं घेता येतो, एवढं परफेक्शन त्या जांग्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। त्यानंतर आपण खाल्या आपल्याला दोन्ही साईडला जे शिल्प पाहायला मिळतात त्यांना शरब शिल्प असं म्हटलं जातं। काही इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार यांना 2 नामकरण पडले, एक शरब शिल्प आणि एक गंड विरुंडा, असे 2 नामकरण इतिहासकारांनी या शिल्पांना दिलेले आहेत। आता ह्या जवळ शरब शिल्प आहे, ज्या पायामध्ये हत्ती आणि हातामध्ये पक्षी आहेत, आणि पायामध्ये हत्ती म्हणजे त्यावेळेसच्या साम्राज्य, म्हणजे आता आपण जर काही पुरावे जर आपल्या ठेवायचे असतील तर आपण साधारणतः कम्प्युटर मोबाईल्समध्ये ठेवतो, परंतु पूर्वीच्या काळी अशी कुठली पद्धत नव्हती। मग हे जतन करण्यासाठी हे या दगडी शिल्पांच्या हे जतन केलं जायचं, आणि त्याच्या सांगण्याची सिंबॉल या दगडी शिल्पांमधून जो शरब आहे तो या ठिकाणचा राजा आहे, त्याच्या पायामध्ये हत्ती हातामध्ये पक्षी आहेत, म्हणजे हत्तीसारखे इथल्या शत्रू सैन्याचं इथलं सामर्थ्य आहे, पक्षांसारखी गगनभरे घेण्याची त्यांची क्षमता आहे, परंतु हे संपूर्ण आमच्या अधिपत्याखाली आहे हे सांगण्याचं त्यांचं तात्पर्य आहे। या ठिकाणी हातामध्ये शिव आहे, पाठीवरती चांदणी आहे, म्हणजे शिवासारखी शिकार करण्याची त्यांची वृत्ती आहे, चांदणीसारख्या चमकण्याचं त्याचं तेज आहे, परंतु हे संपूर्ण आमच्या अधिपत्याखाली आहे हे सांगण्याचं त्यांचं तात्पर्य आहे। मराठा सल्तनत मुघल या सल्तनत ज्यादा इधर स्थापत्य चुका आहे। तर इथं सामने पूरा जे दरवाजा दिखाई दे रहा है ये पूरा मुघल या सल्तनत थी और आगे आ गया है हत्ती दरवाजा, जो कि हत्ती गेट बोल के, ठीक है। ये इस किले का दिखाई दे रहा है, इसकी लंबाई 68 फीट है, चौड़ाई इसकी 14 फीट है। नीचे से कोई भी हमला करने से
तोफ से हमला किया तो भी एक खाली ये दीवार पे लगेगा, आपको सामने दिखाई देगा, दीवार पे तोफ को मारा हुआ है, लेकिन खाली ये दीवार तक ही सीमित रहेगा। इससे अंदर का जो गेट है, ये गेट में घुस की उसकी कोई भी परेशानी नहीं होगी। इसका उन्होंने पूरा नियोजन किया हुआ अपने को दिखाई, आपको दिखाई नहीं देता कि सामने कोई दरवाजा या गेट रहेगा। जैसे इसके गेट के सामने खड़े रहते हैं तभी पता चलता है कि सामने गेट है। इधर कोणी पाहुणा घरामध्ये प्रवेश करत असेल तर त्याने ना तर मस्त गोळ घरामध्ये प्रवेश केला पाहिजे असं वैशिष्ट्य होत। या ठिकाणी एका दोन कदा वळी दिलेले पाहिजे होतो, या ठिकाणी वैद्य सांगताय, या ठिकाणी पाहिजे या ठिकाणी एका जोडप्याचा बळी दिलाय, त्यामुळे हा हे स्थापन त्या हा दरवाजा या किल्ल्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा मानला जातो। तर आता आपण किल्ल्याच्या मध्यावरती आहोत। आता या किल्ल्याचा साधारणतः इतिहास जर पाहायला गेला तर महाराजांच्या काळाच्या त्याच्या अगोदरच्या काळाचा साधारणतः 500-550-600 वर्षांपूर्वीचा इतिहास या किल्ल्याला लाभलेलाच आहे, परंतु त्याही पूर्वी म्हणजे अगदी 2300 वर्षांपूर्वीचा इतिहास या किल्ल्याला लाभलाय तो या लेण्यांच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। म्हणजे भारताचे पहिले ज्ञात सम्राट जे की सातवाहन आहेत, या सातवाहनांची राजधानी ही जुन्नर होती आणि या जुन्नरमध्ये या बऱ्याचपैकी आपल्याला या लेण्या आपल्याला पाहायला मिळतात। संपूर्ण भारतामध्ये साधारणतः 1200 लेण्या आहेत, त्यापैकी 850 लेण्या या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात आणि त्यातल्या 350 लेण्या म्हणजे साधारणतः 45% लेण्या ह्या जुन्नर प्रांतामध्ये आपल्याला संपूर्ण पाहायला मिळतात। साधारणतः 7 लेणी समोर आहेत आणि या किल्ल्याला 78 लेण्या 65 पाण्याची टाकी आहे। हे जे पाण्याची टाकी आपण पाहतोय ही 65 पाण्याची टाकी आणि अशा 78 लेण्या या संपूर्ण किल्ल्याला आपल्याला पाहायला मिळतात, ज्या 2300 वर्षांपूर्वीचा इतिहास आपल्याला सांगतात। आता हा जो इतिहास आहे हा कोणत्या स्वरूपामध्ये, म्हणजे आम्ही सांगतो की 2300 वर्षांपूर्वी तर त्या तो कसा 2300 वर्षांपूर्वी, तर याचं प्रॉपर कार्बन डेटिंग पद्धतीने कालमापन झाले आणि त्या कालमापन पद्धतीने आपल्याला संपूर्ण हा इतिहास समजला जातो। या ठिकाणी शिलालेख आहेत, म्हणजे साधारणतः 8 शिलालेख या संपूर्ण या लेण्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी या कोपरामध्ये शिलालेख आहेत, पहा या ठिकाणी शिलालेख आपल्याला हे पाहायला मिळतात। आता कोणत्याही लेण्यांमध्ये आपल्याला स्तूप हा पाहायलाच मिळतो, म्हणजे बौद्धांचं जे प्रार्थना स्थळ आहे त्याला स्तूप असं म्हटलं जातं। तर हे या ठिकाणी आपल्याला पूर्णावस्थित असलेलं स्तूप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या लेण्यांचं स्थापत्य साधारणतः 300-350 वर्षां याचं काम चाललेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते। आणि या लेणीचं स्थापत्य म्हणजे आज जर आपण बांधकाम करायला गेलो तर खालपासून आपण वरपर्यंत बांधकाम करतो, परंतु लेणीचं स्थापत्य हे वरून खाली आहे, सिंगल स्टोन मध्ये संपूर्ण याचं कार्यालय केली जाते, हे संपूर्ण स्थापत्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर याच्या उदाहरणानंतर आपल्याला जुनं शिवाजी जे मंदिर आहे, म्हणजे ज्यावेळेस जिजाऊसाहेब गर्भावस्थेत असताना ज्या देवीकडे मागणी मागत होत्या पुत्र रत्नासाठी, तर याच ठिकाणी देवी या ठिकाणी देवी होती आणि या देवीकडे येऊन जिजाऊसाहेब आपल्या मागणी मांडत होत्या। तर हे शिवाई देवीचं जुळं मंदिर या ठिकाणी पाहायला मिळते। जे बाजूचं जे आपण मंदिर पाहिलं ते नव्याने बनवलेलं पेशव्यांच्या काळामध्ये आपल्याला ते मंदिर संपूर्ण पाहायला मिळते आणि जिजाऊसाहेबांच्या काळामध्ये हे त्यावेळेस प्रामुख्याने महत्वाचं मंदिर हे शिवाई देवीचं या ठिकाणी स्थित होतं। तर बौद्ध भिक्खूंचे हे खेळाचे पट पण आपल्याला पाहायला मिळतात, इथे आहेत त्या ठिकाणी आहेत, म्हणजे बौद्ध भिक्खूंचे वर्ष विहारासाठी या ठिकाणी वास्तव्यास येत असायचे। आता आपण किल्ल्याच्या पाचव्या दरवाज्यापाशी आहोत। दरवाज्याचं नाव आहे शिवाई दरवाजा, या ठिकाणी नेमिंग दिलंय, त्या ठिकाणी नेमिंग शिवाई देवी दरवाजा म्हणजे आपण गेल्यानंतर आपल्या शिवाई देवीचं मंदिर पाहायला मिळतं। अगदी चौथीच्या पुस्तकामध्ये इतिहास जर चालला तर चौथीच्या पुस्तकामध्ये असा इतिहास आहे की जिजाऊसाहेबांनी एक देवीकडे मागणं मागलं होतं की मला एक पुत्र रत्न मिळू द्या आणि त्या पुत्ररत्न झाल्यानंतर त्याचं नाव तुझ्या नावाने ठेवेल, म्हणून या देवीच्या नावाने छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शिवा असं ठेवण्यात आलं। म्हणजे ही सर्वात महत्त्वाची देवी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आणि हा जो दरवाजा आहे हा साधारणतः पेशवेकालीन आहे, आपण जे खाली मंदिर पाहिलं म्हणजे जिजाऊसाहेबांच्या काळातलं होतं, परंतु त्यानंतर पेशव्यांनी ज्यावेळेस पेशव्या या ठिकाणी किल्ला ताब्यामध्ये घेतला तर पेशव्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये या देवीचं मंदिर खाली मी तुम्हाला जो पहिला दरवाजा सांगितला महादरवाजा, हा महादरवाजा आणि हा शिवाई देवी दरवाजा या तीनही स्थापत्यांचं स्थापत्य या ठिकाणी पेशवेकालीन आपल्याला संपूर्ण पाहायला मिळते। आतमध्ये गेल्यानंतर इतर मंदिर दिसतात, हे देवीचं मंदिर पेशव्यांच्या स्थळावर याचा संपूर्ण पाहायला मिळतं। आतमध्ये जो गाभा आहे हा लेण्यांमध्ये स्थित आहे, बाहेरचा जो सभामंडप आहे हा पेशव्यांनी सागवानी खांबांनी दरवाजा पाशी आलो तर मेणा म्हणजे काय आहे,
राण्यासाठी जे बंदिस्त स्वरूपाचे असते तिला मेना असं म्हटलं होतं आणि राजासाठी ओपन स्वरूपाचे असते त्याला पालखी असं म्हटलं होतं. तर या ठिकाणी इथपर्यंत राण्या पायी येत असाव्यात आणि इथनं या मेहनतनं बसून खाली त्यांचं पदक्रमण केलं जायचं. मग शिपाई त्यांना त्या मेहनतनं बसून खाली न्यायचे. तर या ठिकाणी आपल्याला आतमध्ये या साईडला मेला ठेवण्याची जागा पाहायला मिळते आणि या साईडला पालखी ठेवण्याची जागा डेन पाहायला मिळते. हे जे दोन्ही स्थापत्य आहेत हे साधारणतः यावेळी बहिणी काळातील आपल्याला दोन्ही स्थापत्य पाहायला मिळते. त्यानंतर समोर जो दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो त्याला कुळूप दरवाजा असं म्हटलं होतं. तर अगदी कोणत्याही गडकिल्ल्यावरती गेलात तर तुम्हाला हा दरवाजा स्थित पाहायला मिळतो. ह्याची कथा रिलेट करते ते हिरिटेजच्या कथेशी. म्हणजे ज्यावेळेस गडाचे दरवाजे बंद झाल्यानंतर ती गडावरनं खाली कड्यावरनं खाली उतरली तर याच पद्धतीचं या ठिकाणी याचं स्थापत्य आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे या दरवाज्याचा हा जर गेट बंद झाला तर कोणताही माणूस खाली जात नव्हता आणि कोणताही माणूस वरती येत नव्हता. याही दरवाज्यावरती आपल्याला शरब पाहायला मिळतं. पहिले दोन गोलीबंद शिल्प आहे जे शरब शिल्प आहे. तो आगे आपको नजर आ रहा कुलूप दरवाजा आहे तो इसका है ये इस किले का गेट नंबर 7. या वास्तूमध्ये आलो या वास्तूचं नाव आहे अंबरखाना. अंबरखानामध्ये शब्दाचा अर्थ पकडला तर हत्ती किंवा घोडी ठेवण्याची जागा. परंतु किल्ल्याच्या कोणत्या जागेवरती हत्ती तसे लॉजिकने विचार केला तर हत्ती घोड्यावरती येऊ शकत नाही. तर हे जे आहे हे संपूर्ण धान्य गोटार आहे. म्हणजे धान्य साठवण्याची ही जागा आहे. अगदी कोणत्याही गड किल्ल्यांवरती गेलं तर तुम्हाला हे धान्य साठवण्याची जागा पाहायला मिळते. तत्कालीन म्हणजे अगदी महाराजांच्या पूर्वींचा या ठिकाणी वस्तू पाहायला मिळते. त्यावेळेस ज्यावेळेस निजामशे होते निजामाच्या पद्धत एक सरदार होता मलिक आहे म्हणे. या मलिक आहे वजाजीकर शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचं विजन बरोबर ते पाठवलं. त्यांनी शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित केली आणि पुन्हा ज्यावेळेस निजामाच्या पदवी गेला त्या निजामध्ये त्याला निजामहून मुलीची त्यावेळेस महत्त्वाची पदवी बहाल केली आणि पुन्हा या किल्ल्याचा किल्लेदार म्हणून सोनेरी किल्ल्यावरती स्थलांतरित केलं आणि त्याला किल्लेदार म्हणून नेवलं. त्याच्या कारकिर्दीमध्ये आपण जो खाली पीर दरवाजा पाहिला तो पीर दरवाजा हा अंबरखानाच आणि वरती अजून एक तमानी मस्जिद म्हणून आहे जिथे सावरगिरीचे नवस पडण्याची ती जागा आहे. या तीनही वस्तूंचं बांधकाम या मलिक अहमदच्या काळामध्ये आपल्याला संपूर्ण पाहायला मिळते. या धान्यकुटाची कॅपॅसिटी म्हणजे साधारणतः या किल्ल्याची शिबंदी आहे 500 ते 600 सैन्य. म्हणजे या किल्ल्यावरती 500 ते 600 सैन्याचं क्षण राहून याची शिबंदी आहे आणि त्या ठिकाणी 500 ते 600 म्हणून या 500 ते 600 सैन्यांना साधारणतः 5 वर्ष धान्य पुरेल एवढी या धान्यकोटाची संपूर्ण कॅपॅसिटी आपल्याला पाहायला मिळते. 58 फूट रुंदीला आहे 150 फूट लांबीला आहे. नाव आहे गंगा आणि जमुना. म्हणजे या किल्ल्यावर आणि ते जमुना गंगा आणि जमुना नाही ह्याच बाजूबाजूला आहेत गंगा आणि जमुना. अच्छा. पिण्याच्या पाण्याचा सर्वात मोठा स्रोत आहे ज्या किल्ल्यावरती. म्हणजे कोणत्याही गड किल्ल्यांची निर्मिती करताना पहिले पिण्याच्या पाण्याची सोय आणि मग बाकीच्या गड किल्ल्यांची निर्मिती व्हायची. तर पिण्याच्या पाण्याचा सर्वात मोठा स्रोत या किल्ल्यावरचा हा आहे गंगा आणि जमुना. बरोबर. जैसे की गाइस आप देख सकते हैं ये जो टाकी आपको नजर आ रही है पीने के पानी के लिए बनाई गई थी इस किले. आता ह्याच्यामध्ये पण दोन प्रकार आहेत नानपोडी आणि पानपोडी. नानपोडी म्हणजे वापरण्यासाठी पाणी. आता हे जे बाहेर आपल्याला पाहायला मिळतं हे पाणी हे नानपोडी प्रकारातले. ह्याच्यामध्ये सूर्यप्रकाश पडतो आणि ह्याच्यामध्ये शेवाळाची निर्मिती होते म्हणून हे पाणी फक्त वापरासाठी असतं पिण्यासाठी नाही. आतमधलं जे पाणी आहे ते सूर्यप्रकाशापासून वंचित आहे. आतमध्ये शेवाळाची निर्मिती होणार नाही ते पिण्याचं पाणी आहे. या पाण्याचा आणि आतमधल्या पाण्याचा कुठलाही संपर्क नाही. ते तर प्रॉपर पर्क्युलेशन होऊन त्याचं झिरपून पाणी या ठिकाणी येतं. हा म्हणजे हे पाणी हा नॅचरल फिल्टरेशन प्लांट आहे. हे पावसाचं पाणी या ठिकाणी स्टोअर केलं जातं. हा पावसाचं पाणी आहे. इथं कसलंही पाझरून पाणी येत नाही. आतमधलं जे टाक आहे त्याच्यातून ते पाझरून पाणी त्या ठिकाणी त्या टाक्यामध्ये. तर आता आपण ज्या वास्तूमध्ये आलो त्या वास्तूचं नाव आहे शिवकुंज. म्हणजे स्वातंत्र्यानंतरची ही सर्वात महत्वाची वास्तू आपल्याला पाहायला मिळते. तिला शिवकुंज असं म्हटलं जातं. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यशवंतराव चव्हाणांनी या वास्तूची संपूर्ण निर्मिती केली. म्हणजे आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या किल्ल्याला महत्त्वाचा लाभलेला आहे. परंतु त्याही सोबत स्वातंत्र्यानंतर मग संयुक्त महाराष्ट्राची घोषणा यशवंतराव चव्हाणांनी या ठिकाणी केली आणि यशवंतराव चव्हाणांनी संयुक्त महाराष्ट्राची घोषणा केल्यानंतर या वास्तूची निर्मिती केली गेली आणि या वास्तूचं लोकार्पण आहे 27 एप्रिल 1960 रोजी आणि आपला महाराष्ट्र दिन आपण साजरा करतो 1 मे 1960. या ठिकाणी सर्वात महत्वाची वास्तू पाहायला मिळते. जो आतमध्ये पुतळा आहे छत्रपाल शिवरायांचा आईजोसाहेबांचा हा पंचधातूचा पुतळा आहे. पंचधातूचा पुतळा आता शक्यतो पाहायला मिळत नाही परंतु हा संपूर्ण त्यागाचा पंचधातूचा पुतळा आहे. मी मागणी सांगितल्याप्रमाणे की या किल्ल्यावर ते मलिक अहमद सरदाराच्या कारकिर्दीमध्ये 3 वास्तूंचं निर्मिती झाली. तर खासदार पेर दरवाजा मधला आपण अंबरखाना पाहिला तो अंबरखाना आणि कमाणी मस्जिद या तीनही वास्तू आवरण या ठिकाणी मलिक अहमद
या सरदारांनी केलेलं आपल्याला संपूर्ण पाहायला मिळते. या ठिकाणी दोन फारशी शिलालेख दोन्ही साईडला आपल्याला वरती पाहायला मिळतात, परंतु या ठिकाणचा थोडाफार दिसतो इकडचा पूर्ण अस्पष्ट झाला, त्याच्यामुळे त्याचं रिडिंग करता येत नाही आता. परंतु हे फारशी भाषेमध्ये हे दोन शिलालेख या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यानंतर समोर हे जे आहे कमनी टाकं, हा पिण्याच्या पाण्याचा सर्वात मोठा स्रोत आहे. हा पिण्याचं हे बाहेर जे आहे ते नानफोटी प्रकारातले, आतमध्ये पानफोटी प्रकारातला टाकं ते वेगळं आहे. हो फायनली अभि आपण शिवनेरी किले के ऊपर आ चुके हैं और आपको सामने जो नजर आ रहा पूरा ये जुन्नर शहर है, ठीक है, और जुन्नर शहर और ये है शिवनेरी किला. बढ़ते आगे इस व्लॉग में, चलिए आता हे समोर आपण पाहतोय तर हे जे आहे हे महाराजांचं स्नानगृह आहे, जे आता या ठिकाणी जे स्ट्रक्चर आपल्याला संपूर्ण पाहायला मिळते, बऱ्यापैकी ते पडलेल्या अवस्थेत पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी हे संपूर्ण वाडे, तर या वाड्याला सरकार वाडा असं म्हटलं होतं, म्हणजे अगदी इथल्या जो काही शिवंदी आहे किंवा जो काही लेखाजोखा म्हणजे आपण जो म्हणतो हिशोब किताब, तर हा हिशोबित किताब या ठिकाणी चालवला जायचा. तर हा संपूर्ण सरकारवाडा आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची दालनं आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे आत्ताच्या टाईपच्या ज्या रूम म्हणतो आपण या रूम या ठिकाणी त्यावेळेसच्या असाव्यात. या ठिकाणी मंत्रिमंडळ बसलं जायचं आणि काही मंत्र्यांसाठी राहण्यासाठी वेगवेगळ्या रूम्स त्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्नानगृह या ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळते. इथल्या ज्या काही वास्तू आहे बऱ्यापैकी मुघलकालीन पाहायला मिळतात. हे त्या काळचं संपूर्ण हे स्नानगृह आहे महाराजांचं. याच्या बॅक साईडला आपण पाहिलं त्या ठिकाणी चेंबरिंग सिस्टम, म्हणजे आता आपण म्हणतो आपण सुधारलेलो आहोत, परंतु त्या काळी चेंबरिंग सिस्टम होतं, म्हणजे अगदी ज्या सांडपाणी आहे त्याला आउटलेटिंगला कुठल्याही प्रकारचा अडथळा नको म्हणून त्या ठिकाणी चेंबरिंग सिस्टम सुद्धा प्रॉपर आपल्याला काढलेलं पाहायला मिळते. संपूर्ण इनलेटिंग आउटलेटिंग संपूर्ण खापरी पाईपलाईनमधलं होतं. हो सगळी खापरी पाईपलाईन आपल्याला पाहायला, म्हणजे इथल्या वेस्ट ऑफ वॉटरवरती पलीकडे महाराजांचं जो जन्मस्थान आहे ते जन्मस्थानाच्या पुढं कारंजाची निर्मिती आणि याही ठिकाणी कारंजाची निर्मिती इथल्या वेस्ट ऑफ वॉटरवरती, म्हणजे कुठल्याही प्रकारचं मोटरची सिस्टम नसताना पंप नसताना त्यावेळेस कारंजा निर्मिती होत होती. या ठिकाणी कारंजाची निर्मिती होते. हे संपूर्ण आतमध्ये पण याला खापरी पाईपलाईन आहे. नंतर या वाड्यामध्ये या पाईपलाईन फिरवले हे आपण खूण आपल्याला संपूर्ण पाहायला मिळतं. कम करतो पाहिजे खाली चौथरा बांधतो, तर हे खालचा चौथरा आहे फुटी आणि मग वरती आता छप्पर होते. आता ते चारशे साडेचारशे वर्ष होऊन गेले, त्याच्यामुळे वर तर राहिलं नाही बरोबर. उस जमाने मे बी पुरा पक्के बांधकाम हुआ करते ते. हा ते काय म्हणजे कोणते हे संपूर्ण हे मंत्रिमंडळ बसत आहे. मंत्रिमंडळ यहा पे बैठा करते थे किले के ऊपर इस किले का पूरा सार बार देखा जाता था, जैसे लेखा जो का यही से कला करता था. ठीक है, ये इस किले का मंत्रिमंडल है. तो चलिए आगे बढ़ते हैं इस किले का और इतिहास जानने के लिए. जी सर्वत महत्व की वास्तु जन्मस्थान ये शिव जन्मस्थान है, जे अगदी आता या वास्तूची थोडक्यात तुम्हाला माहिती देतो. हा सरकारवाडा आपण ज्या ठिकाणी उभा हा सरकारवाडा समोर जे पाहायला मिळते हा चौसोपी वाडा आहे. चौसोपी वाडा म्हणजे अगदी तुम्ही सातारा सांगली मिरज तिकडे जर गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी वाडे पाहायला मिळतात. तर या ठिकाणी हा चौसोपी वाडा आहे, म्हणजे हे जे स्ट्रक्चर आता आपल्याला उभं पाहायला मिळतंय यात सेम याच्यात या तीनही कोपऱ्यांमध्ये तीन वेगवेगळी स्ट्रक्चर होती, म्हणजे अशी ही चार स्ट्रक्चर होती, त्यामुळे याला चौसोपी वाडा असं म्हटलं होतं. आता हे पण कोल्यात झालं होतं, परंतु काही भाजी मंडळीवाल्या मुंबईच्या मंडळांनी अर्ध्या वस्ता आपल्याला स्ट्रक्चर वेगळं दिसते पाहिले, तर ते नवीन रिस्टोअर केले संपूर्ण. हा ते रिस्टोअर केले, त्याच्यामुळे त्या आता चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला संपूर्ण हे पाहायला मिळते. आता या वाड्यांमध्ये प्रामुख्याने म्हणजे या ठिकाणी राहण्यासाठी जागा होती आणि हे जे आहे ही अंधारी खोली जिला बाळंतिणीची खोली असं म्हटलं जातं, तर या ठिकाणी ही बाळंतिणीची खोली आहे. तर आता आपण ज्या ठिकाणी पाहिलं आतमध्ये ही जी आहे ही बाळंतिणीची खोली, म्हणजे ज्या अंधार वाचतो संपूर्ण आतमध्ये ज्या बाळंतिणी पाहिली म्हणतात. त्यानंतर आपण वरती जाताना तुम्हाला संपूर्ण अंधार पाहायला मिळतो. वरती फोटो तुम्हाला उन्या नेण्यासाठी फक्त हलके खिडक्या छोट्या दिलेल्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि वरती आल्यानंतर हा संपूर्ण गवाक्षर या ठिकाणी आपल्याला संपूर्ण पाहायला मिळतो, म्हणजे अखंड महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचा सुवर्णारंभ ज्या किल्ल्यावरती झाला अशा पवित्र किल्ल्यावरती आपण आलो होतो आणि ज्या वास्तूमध्ये झाला अशी ही पवित्र वास्तू या ठिकाणी या वास्तूमध्ये आता प्रवेश केलेला आहे. ते हे छत्रपती बालाशिवरायांचं छत्रपती शिवाजी महाराज हे जन्मस्थान आहे, ज्या जिजाऊसाहेबांनी स्वराज्याचा संकल्प छत्रपती शिवाजी महाराजांना दिला याच गवाक्षातून स्वराज्याचं तोरण बांधण्याची जी ज्या मातीवरती बालाशिवरायांची पावले बागडली अशा पवित्र भूमीमध्ये आता आपण या ठिकाणी
ते सरदार निजामाच्या सीमा वाढवण्याची त्याची राजसत्ता आहे. इस्पेंगे तर आणण्यासाठी दोन महत्वाचे कुटुंब ठरली. त्याच्यामध्ये जाधव कुटुंबी आणि भोसले कुटुंबीय. भोसले कुटुंबीय जाधव कुटुंबी आणि निजामाच्या सत्ता सैर पसांडे आणि निजामाच्या सत्तेची सीमा बऱ्यापैकी वाढवतात. परंतु निजामाने काही गोष्टी असं बघतात, ज्यावेळी जिजाऊसाहेब गरदार अवस्थेत असताना निजामाने जिजाऊसाहेबांच्या कुटुंबातील म्हणजे जाधव कुटुंबियांची भरदाबरमध्ये पाच कुटुंबियांची हत्या केली. त्याच्यामध्ये भाऊ पत्नी जिजाऊसाहेब भूमिनेच्या हत्या केली. मग त्या सहाय्याला थोडी फुटली की आपण यांच्या नियमाने हिंदवाने अत्याकार करत असताना तर यांचा अत्याकाराला कमी केली नाही, तर साहजिकच आहे हे आपले अत्याकाराला कमी करणार नाही. मग त्यावेळी रात्रीवर जिजाऊसाहेबांना शहाजी राजांनी 500 गोळीवर घेऊन देवगिरी किल्ल्यावरून या किल्ल्यावरती स्थलांतरित केलं. त्यावेळी त्या किल्ल्याचे किल्लेदार सिद्धवून विश्वास राहा जे शहाजी राजांचे वेळी आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ओठेमधून संभाजीवाड यांचे ते सासरे होते आणि शिवाजी महाराजांचे शहाजीराजांचे ते व्याधी होते आणि संभाजी महाराजांचा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालं. ते विश्वस्वांची ती कन्या होती आणि त्याच किल्ल्यावरती आता विवाह मोठ्या प्रमाणात. मग त्याच्यावेळेस शहाजीराजांनी या ठिकाणी जिजाऊसाहेबांना स्थलांतरित केलं आणि मग स्थलांतरित करत असताना ही सुलतानी संघटना ही चालू होती. परंतु त्याही सोबत काही आसमानी संपेट म्हणजे अरे की त्यावेळेसचा सर्वात भीषण दुष्काळ या ठिकाणी लागला होता. किती अन्नाधून लाखी मुलं मरत होती एवढा भीषण दुष्काळ यांनी लावली होता. आणि या संपूर्ण ज्या करुणा आहेत या जिजाऊसाहेब खाली ते शिवाय देवी दाखवत दर्शन घेऊन लागलं. या शिवाय देवीकडे या कोरोना संपर्क भागत होतं. या संकटात कोणी त्यांनी अरे तुझा माझ्या पुढे वाळ तर तुझ्या गावाने त्याचं नाव ठेवी म्हणून त्या देवीचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव शिवाय जसं ठेवण्यात आलं. आणि मग हे चालू असता व ती मग हिंदुराय कोणीच ठरवायचा आणि अठरा फेब्रुवारीचा दिवस अठरा फेब्रुवारीचा दिवस होता. आणि जिजाऊसाहेबांना तुस्तीच्या काळाला सुरुवात झाली व बाहेर वाळ आली त्या ठिकाणी त्या वाड्यामध्ये त्या कधी असतील आणि मग त्यांना या ठिकाणी या वाळात त्यांनी त्या टोळीमध्ये स्थलांतरित केलं. मग त्यामुळे त्या काही कुणी पर्यटक हॉस्पिटल या सिस्टम नाही बसून या बेबूची करायचा. म्हणून मग त्या ठिकाणी बाळदिनीच खोली त्यावेळी जुने जर तुम्ही वाणी पाहिजे तुम्हाला बाळदिनीच खोली ही पाहायला मिळते. आताच्या नवीन काळाने प्ले गोष्टी झाल्या नाही कारण आता त्यांनी तुम्ही डिलिव्हरी म्हटलं की डायरेक्ट हॉस्पिटल. परंतु त्यापैकी या अन्नाने बोल्या प्रत्येक घराकडे असायच्या व या ठिकाणी या जिजाऊसाहेबांना स्थानाकडे स्थलांतरित केलं. बरोबर त्या तिच्या काळात सुरुवात झाली होती आणि मग 8 फेब्रुवारीचा दिवसही कधीला येणार आणि दिवस होता आता 19 फेब्रुवारीचा. 19 फेब्रुवारीच्या दिन जिजाऊसाहेबांना तिच्या काळात जास्त सुरुवात झाली आणि मग 19 फेब्रुवारीचा दिवस कधीला जात असताना सायंकाळी शुक्रवारी या ठिकाणी खाजी वास्तू आहे. या वास्तूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याच वास्तूमध्ये झाला. त्यांना नाव पुष्कर छत्रपती शिवाजी. आणि मग ही पवित्र वास्तू या पवित्र वास्तूमध्ये आपण आहोत. ज्या आसमंताने म्हणजे बाचीवरात स्वरूप निघाली ज्या आसमंता ज्या तारुण्या शिवाजी पावली ज्या मातीवरती बागडली त्या पवित्र वास्तूमध्ये आता आहोत. त्यामुळे खाली तसा बोर्ड देतात की खाली चपला देणार पण परत लोकांना कळत नाही ते चपला घेऊनच बघत येते म्हणजे या ठिकाणी मी पवित्र वास्तू या ठिकाणी आहे. आणि हे सत्र होत असताना त्यावेळेस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी आपण बघतो स्वराज्य संकल्प स्वराज्याची निरू खाज छत्रपती शिवाजी महाराजांनी केली हे तितकं तर आहे. परंतु स्वराज्य संकल्प हे तसे पाहिले तर शहाजीराजे यांना लागण्यात येतं स्वराज्य संकल्प म्हणजे त्यावेळेस अगदी म्हणजे आपण म्हणतो. परंतु शिवाजी शहाजीराजे किती पराक्रमी आणि किती शोर होते याचा थोडक्यात तुम्हाला मी अंदाज येतो. त्यावेळेस शहाजीराजांनी निजामाचा शेवटचा उत्सव मांडीवरती येतात तो जीवदेव किल्ल्यामध्ये कैदेत होता त्याला मांडीवरती येतला आणि निजामशाही चालू होती. परंतु त्यांना निजामशाही चालवायची नव्हती. त्यांनी ते फक्त एक घोडं उभं केलं होतं पुढं उभं केलं बाहुलं उभं केलं होतं आणि त्यांनी निजामशाही चालवली. परंतु त्यांना स्वराज्य निर्मिती करायची होती. परंतु आपले काही फितूर आले आणि त्या आदिलशहाला मिळाले आणि आदिलशहाला ही बातमी मिळाली. आदिलशहाने तात्काळ ठरला काढली की शहाजीराजांना तात्काळ अटक करा. तो अटक करा असं सांगितलं. परंतु आदिलशहा म्हणजे जो की त्यावेळेसचा 75% भारताचा मालक होता आदिलशहा आपण एकटे शहाजीराजांना हरवू शकत नाही नेसताना मुद करू शकत नाही म्हणून त्याने दिल्लीचा दिल्लीपती बादशाह त्याने सुद्धा त्यामध्ये आमंत्र केलं. फक्त शहाजीराजांना अटक करण्यात होती एवढे त्यावेळेस शहाजीराजे पराक्रम होते आणि मग हे फरमान काढल्यानंतर शहाजीराजांना अटक केलं. मग अटक केल्यानंतर शहाजीराजांच्या ताब्यामध्ये जे काही किल्ले होते ते किल्ले संपूर्ण तहात आदिलशहाते बहाल व्हायला लागले. मग त्यावेळेस बहाल गेले त्यावेळेस माहुली किल्ल्याचा प्रहरा जो कन्याच्या स्थित आहे माहुली केला या ठिकाणी एक स्तर झाल्यानंतर माहुलीची झाल्यानंतर ज्या ताब्यामध्ये जेवढे किल्ले होते संपूर्ण किल्ले शहाजीराजांनी अनिल शहाला पदार दिले आणि व माहुली किल्ल्यावरती स्थलांतरित झाले.
आदिलशहाने म्हणजे अगदी एखादा सरदार तुम्हाला म्हणून ताळ्यामध्ये ठेवला तर आपण बैदी ठेवला तर असं गेलं नाही, तर आदिलशहाने शहाजीराजांना फर्जंद ही बदली दिली. फर्जंद ही बदली म्हणजे किती मोठी बदली होती, मानलेला मुलगा म्हणजे आदिलशहाचा मानलेला मुलगा म्हणून शहाजीराजांना त्यांनी ती पदवी दिली आणि शहाजीराजांना त्यांनी तंजावर प्रांताची नेमणूक केली आणि मग ते तंजावर प्रांतामध्ये म्हणजे सदरातला कमीत कमी 3 वर्ष जास्तीत जास्त 6 वर्ष दर बालपण या ठिकाणी शिवाजी महाराजांचं लागलं आणि मग त्याच्यानंतर माहुली किल्ल्यानंतर त्यांचं स्थलांतरित तंजावर प्रांतामध्ये झालं. तंजावर प्रांतामध्ये गेल्यानंतर मधला 6 वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षक छत्रपती शिवाजी महाराजांना प्रशिक्षण देण्यासाठी त्या ठिकाणी नेमण्यात आले आणि मग त्या ठिकाणी नेमण्यात आल्यानंतर मग त्यांना संपूर्ण तो अभ्यास ते धंडे ते शिकवण संपूर्ण दादाजी दिले आणि मग 16व्या वयामध्ये साधारणतः महाराजांना ज्यावेळेस काव्यवयामध्ये आले त्यावेळेस महाराजांनी मग हे संपूर्ण मग त्यांनी या सगळ्या गोष्टींचा संपूर्ण गोष्टींचा अभ्यास केला की आपण किती पराक्रमी लढण्याचा आहोत, किती शूरवीर लढण्याचा आहोत. व त्यांनी हा स्वराज्य संकल्प जिजाऊसाहेबांकडून घेतला होता व तो पुन्हा पुण्यामध्ये आले आणि मग पुण्यामध्ये आल्यानंतर मग त्यानंतर जे पदक्रमणा तुम्हाला माहिती आहे पहिलं स्वराज्याचं तोरण तोरणा केल्यावरती 16व्यामध्ये त्यांनी बांधलं. बाकीचा इतिहास तुम्हाला सर्वात माहित आहे. अगोदरचा हा फक्त म्हणजे बाल शिवरायांच्या जन्मानंतरचा इतिहास माहित आहे. 16व्यानंतरचा आपला सर्वांना इतिहास हा माहित आहे. सर्वांना धन्यवाद. ते शिवनेरी किल्ला छत्रपती शिवाजी महाराज के जन्म के बाद ज्यादातर कैद खाना बोल के यूज किया गया था, तो आपको जो सामने नजर आ रहा है कंटिन्यू करिए. पलीकडे या हे जे आहे हे समोर बदामी टाका आहे, जे बदामाच्या आकारात आहे म्हणून याला बदामी टाका म्हटलं होतं. त्याच्या मध्यभागी खांब आहे जो कारंजाची निर्मिती आहे, त्याच्या बाजूला तुम्हाला एंडपर्यंत पाहायला मिळतं खापरी पाईपलाईन गेलेली दिसते आपल्याला संपूर्ण. पाहिले ते खापरी पाईपलाईन आहे. त्यानंतर त्याच्या उजव्या बाजूला त्या ठिकाणी पडलेली एक भिंत पाहायला मिळते. त्यापुढे हा संपूर्ण कैदखाना आहे, लास्टला कडलोट आहे. कारण कैदखाना म्हणजे या किल्ल्याचा चारही बाजूचा जो कातळकोरीव कडा आहे, म्हणजे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा सैन्य जो कोणी गुन्हेगार आहे त्या ठिकाणी निसटून जाऊ नये म्हणून या ठिकाणी तशी संपूर्ण सिस्टम आहे. अगदी नारायणराव पेशव्यांचे खुनी त्यांना सुद्धा याच ठिकाणी या किल्ल्यावरती ओलीस ठेवण्यात आलं होतं असं या ठिकाणी पुण्याच्या कुशागावामध्ये आजही तो पत्र व्यवहारात संपूर्ण आपल्याला पाहायला मिळतो. आणि या ठिकाणी आपण पाहिला हा चौसोबी जो वाडा आहे त्याचा आपण त्या ठिकाणी एंट्रन्स तिकडनं पाहिजे, परंतु ते आताची बनवलेली एंट्रन्स आहे, पूर्वीची एंट्रन्स या ठिकाणी आहे. जे पूर्वाभिमुख म्हणतो तर या ठिकाणी ही पूर्वाभिमुख एंट्रन्स आपल्याला पाहायला मिळतो. महाराजांच्या जन्माच्या वेळेस ही एंट्री ही आहे. सो फाइनली गाइज हमने शिवनेरी किले का पूरा ट्रैक खत्म करे और अभी आपको शिवनेरी किले की पूरी ए टू जेड इन्फॉर्मेशन देगी अभी नीचे आए. आई होप आपको ये ब्लॉग पसंद आया होगा. पसंद आया होगा तो लाइक करे, सब्सक्राइब करिए. हम मिलते हैं आपको ऐसे किसी इंटरेस्टिंग ब्लॉग में. त्याला सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमच्यासोबत गाईड म्हणून दुराफे सर आम्हाला भेटलेले आहेत. त्यांनी आम्हाला सर्व पूर्ण माहिती दिली आणि आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि इथं आल्यानंतर जर दुराफे सरांशी भेटायचं असेल तर आपल्याला सर्व माहिती डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरही आहे, तर आपण यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता.